आजही 24 तास एक पाऊल पुढे। नाशिककरांचं नेमकं म्हणणं काय पाहूयात। हॉकरचा त्रास म्हणजे रस्त्याची जेव्हा आपण येत जात राहतो त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दुकानं लावलेले राहतात, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो। साहजिकच गर्दी होते, त्याच्यामुळे एकमेकाला धक्का लागणं किंवा त्याच्यातून वाईट प्रसंग घडतात। आपण एखाद्या दुकानदाराला सांगायला गेलो, समजा आपण गाडीवर आहे की बाबा तुझी गाडी थोडी बाजूला घेते, त्याच्यावरून मृत्यूमरी होते, सामान्य लोकांना त्याचा फार त्रास होतो। मनसेचे राज ठाकरे मुंबईतल्या हॉकर्सबद्दल ज्या ठिकाणी आवाज उठवतात आणि त्या ठिकाणी हॉकर्सला न्याय मिळायला पाहिजे असं सांगतात आणि त्यांना शिस्त लावा असा गाजावाजा करतायत, तर नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना इथे हॉकर्सला त्यांनी किती शिस्त लावायचा प्रयत्न केला आहे। आजही रस्त्यामध्ये लोकांना चालणं आशिक पुढाकार घेतला तर त्यांच्या ह्या घोषणेला लोक विश्वास ठेवतील। शिवाजी रोड, मेन रोड, महात्मा गांधी रोड अशा या गजबजलेल्या परिसरामध्ये यांनी अतिशय धुडगूस घातलेला असं म्हटलं चालणार नाही। रस्त्यावरनं चालणाऱ्या मुला मुलींना सुद्धा शाळेतल्या जाण्या येण्यास मज्जा होतोय, पालकांना जाता येता येत नाही आहे। इथे मेन रोड सारख्या एका प्रतिष्ठेस व्यापार वाजारी व्यापार पेठेत गिराईकांना यायला सुद्धा आता कानकुसपणा होतोय, कारण इथे गाडी यायला सुद्धा मार्ग नाही, रस्त्यावरनं गाडी घेऊन येणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।